नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र विलास वक्सोरी. आपण पाहत आहे आपला यूट्यूब चॅनल विलास नेक. बरेच दिवस झाले अनेक प्रकारच्या सापांची जाते आपण यूट्यूब चॅनलवरती पाहिले असतील, पण प्रामुख्याने नाग हा गेले 15 दिवस झालं, एकही फोन नव्हता. आज नाग पकडण्यासाठी मोरगावपासून एक साधारण 6 किलोमीटर अंतरावरती पाण्याच्या टाकीमध्ये साप पडलेला आहे. त्यांनी आपल्याला फोनवरती सांगितलेलं आहे, त्यांनी काय आपल्याला व्हिडिओसुद्धा पाठवलेले आहेत. आपण तो व्हिडिओ पाहिल्यानंतर पाहू शकता की तुम्हाला जो व्हिडिओ कडला दिसतो आहे तो त्या पाण्याच्या टाकीमधला हा व्हिडिओ आहे. आपण चाललो आहे त्या ठिकाणी, बघूया किती वेळ लागतो आहे पकडण्यात आणि किती मोठा आहे. नमस्कार मित्रांनो, मी सर्पमित्र विलास वक्सोरे. आपण पाहत आहे आपला यूट्यूब चॅनल विलास नाईक. जे काही आपल्याला सांगितलं होतं आमच्या पोल्ट्री आणि पोल्ट्रीमध्ये जे काही पक्ष्यांना पाणी दिलं जातं पिण्यासाठी, त्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये एक विषारी जातीचा नाग, त्याला इंडियन स्पेक्टिकल कोबरा असं देखील बोललं जातं. आपण त्या पोल्ट्रीवरती आलेलो आहे. आल्यानंतर माझ्या डाव्या हाताला तुम्ही पाहू शकता ही पाण्याची टाकी आहे, आणि इथनं स्टोरेज करून वरती टाकीवरती पाणी नेलं जातं आणि ते पक्ष्यांना दिलं जातं. त्याच्यामध्ये नाग आहे, आता तो आपल्याला नाग पकडायचा. आपण पाहू शकता नाग मित्रांनो, आपण त्या नागाला काढतो आता. हा जो साप आहे, या नागाला अनेक ठिकाणी अनेक गावांमध्ये वेगवेगळे नावं आहेत, अनेक राज्यांमध्ये. काही ठिकाणी ह्याला गव्हाळ्या नाग किंवा इंग्लिशमध्ये इंडियन स्पेक्टिकल कोबरा, सायंटिफिक नेम नाजा नाजा, भारतीय नाग किंवा नाग देवता. अनेक ठिकाणी आपण गेल्यानंतर अनेक ठिकाणी या सापाला अनेक नावं आहेत, गव्हाळ्या नाग. पण आपल्या भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रामुख्यानं या नागाला इंडियन स्पेक्टिकल कोबरा, इंग्लिशमध्ये तर मराठीमध्ये भारतीय नाग असं देखील बोललं जातं. अतिशय विषारी नाग आहे हा. जर नाग चावलास कमीत कमी 20 लोक देखील मारू शकतो, त्यापेक्षाही जास्त लोक मारू शकतो, इतका विषारी जातीचा नाग आहे. पकडलेला नाग आपण खरं तर सुरक्षित ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय. आपण पाहू शकता ही जी पाण्याची टाकी आहे, ह्या पाण्याच्या टाकीमध्ये तो नाग पडला होता रात्री. तर त्यांनी फोन केला आपल्याला, आपण आलो तो असणारा नाग पकडलेला आहे. पकडलेला नाग निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडून, जे की लोकांपासून या नागाला, नागांपासून लोकांना कुठेही धोका निर्माण होणार नाही आहे, अशा ठिकाणी आपण या सापाला सोडतोय. आपण गेले अनेक दिवस माझ्या यूट्यूब चॅनलवरती अनेक व्हिडिओ पाहत असतात. मागील काही दिवसापूर्वी मी एक तुम्हाला व्हिडिओ पाठवला होता, त्याच्यामध्ये सर्पमित्राला बघा गोणस साप चावलेला आहे. म्हणजे आपण एखादा सर्पमित्र साप पकडतोय तसाच की घरी पकडण्याचा प्रयत्न कृपया करू नका. गेले अनेक दिवसाचा साप पकडण्याचा अनुभव आहे, गेले अनेक दिवसांची प्रॅक्टिस आहे, किंवा अनेक दिवसापासून सापांच्या जाती पाठ आहेत. सुदैवानं अनेक ठिकाणी आपण पाहू शकता एखाद्या सर्पमित्राला देखील साप चावू शकतो किंवा चावलेला आहे. सोशल मीडियाच्या वरती किंवा टेलिव्हिजन पत्राच्या किंवा वर्तमानपत्राच्या माध्यमातून आपण पाहत असाल तर माझ्या आपल्याला विनंती आहे, घरी कोणी साप पकडायचा प्रयत्न करू नका. आपल्या परिसरामध्ये जर नाग निघलाच किंवा साप निघले तर माझा मोबाईल नंबर 9023 8080 39 6 2 3 8 0 8 0 3 9 9023 8080 39 या नंबरवरती फोन करा. आपल्या परिसरामध्ये जर कुणाला साप चावलास तर माझ्या मोबाईल नंबर कॉन्टॅक्टवरती कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून तुम्हाला जेवढं काय माझ्याकडून सहकार्य करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल. स्नेक अँटीविनो माहिती साप चावल्यानंतर सापाच्या प्रतिविषापासून तयार केलेली जी लस आहे तेच एकमेव औषध साप चावल्यानंतर दिलं जातं, आणि सुदैवानं तो माणूस वाचू शकतो. कुठलेही घरगुती उपाय, जडीबुटी उपाय किंवा तंतरमंतर न करता डॉक्टरच्या सल्ल्याने केलेले उपाय हे सर्वात महत्त्वाचे, आणि त्या असणाऱ्या पेशंटचे जीव वाचू शकतो. माझी आपल्याला विनंती आहे, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन यूट्यूब चॅनल विलास नाईकवरती अनेक व्हिडिओ पाहायला भेटतील. खेड्यापाड्या वाडीवस्तीवरती शहरी भागामध्ये आपल्या घरातील आपल्या कुटुंबातील लोकांपर्यंत आपले व्हिडिओ पोचले पाहिजेल, कारण आजही अनेक लोकांना विषारी साप बिनविषारी सापांच्या जाती माहिती नाही आहेत.
बिनविषारी साप समजून एखाद्या विषारी सापाला पकडायचा प्रयत्न करत असतात किंवा बिनविषारी सापाला विषारी साप समजून मारतात लोक असं न होता सापांच्या जाती आपल्या घरातील लोकांना पाठ झाल्या पाहिजे. आपण पाहू शकता माझ्या मागे जे मळ्यामध्ये काम करत असणाऱ्या महिला आहेत. शेतीमध्ये रानामध्ये प्रामुख्यानं जर आपल्या भारतातील सर्वात जास्त सापांचा कोणाचा जर संपर्क होत असेल तर महिला वर्ग मळ्यामध्ये काम करत असताना त्यांचं होत असतं. मी नाक काढत असताना शेजारी शेतीचं खुरपणीचं काम चालू आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलं की साप धरणारा आलेला आहे आणि साप पकडतोय तर ते कुठं ते पाहायला आलेले आहेत की कुठल्या जातीचं साप आहे किंवा कुठला आहे. जर तुम्ही मळ्यामध्ये काम करत असताना जर एखादा साप दिसला तुम्ही काय करता बरं? घरच्यांना सांगतात घरी जाऊन की मळ्यामध्ये साप आहे. आणि जर एखाद्याला शेतीमध्ये काम करत असताना एखाद्या महिलेला जर साप चावला काम करताना साप चावलं तर काय करतात? काय करणार मित्र बोलू दिसला तर हा साप आणि चावल्यानंतर काय करतात? एखाद्या बायला खुरपताना साप चावला हॉस्पिटलमध्ये घरात काय करतात? पण हॉस्पिटल लांब असेल एक साधारण 10 ते 12-15 किलोमीटर पर्यंत काय करतात? काहीच करू शकत नाही. हा आपण पाहिलं असेल ते मळ्यामध्ये काम करत असताना महिला जर खुरपत असताना एखाद्या महिलेला जर साप चावलाच तर ते म्हणतात आम्ही काहीच करू शकत नाहीये. असं काही नाहीये. तुमच्या कुटुंबातील लोकांना सांगा माझा मोबाईल नंबर आहे त्या नंबरवरती फोन करा. लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न मी करेल आणि आपण त्या पेशंटला वाचवण्याचा नक्कीच प्रयत्न करू. बेन थांबू का दे घ्या बरं एवढी गडबड करते आतमध्ये कसं बसलं त्याच्या जागाच नाही.